पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर करकुंभ येथील औद्योगिक वसाहतमधील मुख्य चौकात रस्ता ओलांडताना परप्रांतीय कुटुंबातील 6 जणांना महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत तर इतर 3 जण जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा व 2 अल्पवयीन मुलांचा तर जखमींमध्ये 1 पुरुष व 2 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाला नव्हता.